विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूरमध्ये सुरू झालंय. या अधिवेशनात विधिमंडळात अनेक बदल करण्यात आलेत. इमारतीचं काम पूर्ण न झाल्याने नवीन इमारतीला ग्रीलने झाकलं असून त्या बाजूला पर्यावरण बचाव असे होर्डिंग्स देखील लावण्यात आलेत. सोबतच दिव्यांगांसाठी विशेष रॅम्प सुद्धा बनवण्यात आलाय. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांनी. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूरमध्ये सुरू होत आहे. खरं तर हे अधिवेशन अनेक गोष्टींसाठी वेगळेपणाने ओळखलं जाणारा, मग ते अधिवेशनाचा कालावधी असो किंवा अधिवेशनाचं चालू असणारं कामकाज असो, मात्र याशिवाय सुद्धा या अधिवेशनात एक वेगळी बाब पाहायला मिळणार आहे, ती म्हणजे विधिमंडळ परिसराचं बदललेलं लुक. आपण पाहतोय की गेल्या वर्षीपासून जे आहे ते सचिवालयाच्या बिल्डिंगचं काम चालू होतं, ते अद्यापही पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे त्याच्यावर जे आहे तो ग्रीन नेट टाकून झाकला आणि त्याच्या सौंदर्यीकरणाकरता अनेक मेसेजेसचे बोर्ड जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत. मग त्यात निसर्ग संवर्धनाचं असेल किंवा पाण्याचा बचाव असेल किंवा प्रदूषणाचा असेल, अशा पद्धतींचे बोर्ड्स जे आहेत ते सौंदर्यीकरणाकरणं लावण्यात आलेले आहे. सोबतच एंट्री गेटपासून तर विधिमंडळांच्या पायऱ्यापर्यंत जे आहे ते रेड कार्पेट जे आहे ते आमदारांच्या स्वागतासाठी जे आहे ते लावण्यात आलेलं आहे. सोबत दिव्यांग व्यक्तींसाठी रॅम्प सुद्धा बनवण्यात आलेला आहे जो आतापर्यंत नव्हता, त्यामुळे दिव्यांगांना सुद्धा सुलभपणे जे आहे ते विधिमंडळ परिसरात जाता येणार आहे. सोबतच मीडियासाठी असलेला कॅम्प असेल त्याला सुद्धा यावेळी वेगळे लुक दिलेला. त्यामुळे गेल्या 1.25 वर्षानंतर ज्यावेळी आमदार नागपूरमध्ये येतील त्यावेळी या विधिमंडळाचा बदललेला लुक पाहून त्यांना कुठेतरी कॉर्पोरेट ऑफिसमध्ये तर आलेला नाही ना हा भास नक्कीच होणार आहे. इकडे जर्नालिस्ट साईनाथ साह, उदय तिमांडे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.